15 ते 20 वर्ष आज मुंबईमध्ये होत आहेत किंवा बॅकमध्ये जाऊन बघतो मागे, तर हे संपूर्ण माझी स्टोरी मला एक बॉलिवूड फिल्मसारखी वाटते. तर ती जी जर्नी आहे, त्यानंतर मी जेजेला ऍडमिशन झाली. जेजेला ऍडमिशन झाल्यानंतर मला फिल्म मेकर व्हायचं होतं. एफटीएला गेलो, तिथे ऍडमिशन नाही झाली. असं खूप सारं वर्कआउट झालं, पण डेस्टिनी जे म्हणतात माणसाला, तुम्हाला तुमच्या जे डेस्टिनी असतं तेच होतं. डेस्टिनेशनशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. मुंबईला इतके वर्ष राहत असल्यामुळे तर मग विचार केला मुंबई हा सब्जेक्ट डेस्टिनी का नाही करावा आपण. त्यानंतर मग मी मुंबई या सब्जेक्टवर काम करायला लागलो. आणि सलाम मुंबई हे पहिलं एक्झिबिशन मी बॉम्बेच्या व्यक्तिगत म्हणजे ह्युमन रिलेशनशिपवर, म्हणजे डबेवाले, त्याच्यामधील कोळीवाले, गेट ऑफ इंडियाला फोटोग्राफर असतात, पण ते ह्युमनच झाले. आणि नंतरही तोही ते केल्यानंतरही काही नॉट सॅटिस्फाईड विथ माय वर्क. म्हणजे खरंच जेव्हा असं काही होतो एखाद्या आर्टिस्टसोबत, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण एखादं काम केलं आणि खूप सॅटिस्फाईड आहोत, त्यानंतर मग तुम्ही नाही काय काय करू शकत. पण मी खूप अनसॅटिस्फाईड होतो त्या कामापासून, की काहीतरी करता यायला पाहिजे, काहीतरी नवीन करायला पाहिजे, आपण त्याच्या पलीकडे जाऊन करायला पाहिजे. आणि मग सतत 2-3 वर्ष मी कामच नाही केलं, आणि मी काहीतरी शोधत होतो. आणि तेव्हाच मग मला आत्ताही आठवते, गेट ऑफ इंडियापाशी एक टॅक्सी उभी होती, आणि त्या टॅक्सीमध्ये त्या ताज हॉटेलचं रिफ्लेक्शन दिसत होतं, आणि मी तिकडे उभा होतो. आणि ते रिफ्लेक्शन पाहून मला कल्पना आली की असं हे ग्लासेस घेऊन जर आपण काही केलं तर. पण त्यानंतर मी एक सब्जेक्ट घेऊन आलो, लाईफलाईन 786. बॉम्बेच्या सर्व लाईफलाईन म्हणता येईल तर टॅक्सी, BST, ॲटो, ट्रेन, आणि याच्यावर मग त्याच्यावर काहीतरी करता येईल का आपल्याला. मग त्याच्यातून मग सर्व एक्सपेक्ट घेऊन मग त्याच्यावर काम केलं. बॉलिवूड झालं, तुमचे मिल्स मॉल्स, छोटे छोटे विषय घेऊन त्याच्यावर काम केलं. आणि तो खूप मोठ्या एक आर्ट गॅलरीने प्रेझेंट केला, BMBW एच बिर्ला, आणि खूप हिट झाला. त्यानंतर ॲज अ कलात्मक, ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला एस्टॅब्लिशमेंट जास्त भेटली. त्यानंतर खूप सारे विषय केले बॉम्बई या सब्जेक्टवर. मी नेहमीच भाष्य करायला लागलो, कारण की आज मुंबईमध्ये काय झालं तरी मी माझ्या चित्रामध्ये तर डोकं होतं. त्यानंतर मग 2012 एक ओ माय गॉड म्हणून चित्र होतं, त्याला मला नॅशनल अवॉर्ड भेटला. त्याच्या पहिले मला बेस्ट एशियन अवॉर्ड भेटला. एक सिरीज केली होती मी सिटी बेस दिल्ली या सब्जेक्टवर, सी फॉर दिल्ली म्हणून. आणि ते पण खूप जाम तिकडचा विषय जो होता दिल्लीचा, आणि सिटीवर काम, सिटी मला असं वाटते प्रत्येक सिटी तुमच्याशी बोलते. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की याचा स्वभाव असा आहे, त्याचा स्वभाव असा आहे, तर प्रत्येक सिटीचा एक स्वभाव असतो, त्याचं कॅरेक्टर असतं. तर तुम्हाला ते कॅरेक्टर ॲज अ पेंटर, ॲज अ आर्टिस्ट, ते तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे. आणखीन खूपच सिरियसली मला एक सब्जेक्टवर बोलायचं वाटतं की निर्भयानंतर खूप सारं त्याच्यावर बोलण्यात आलं. स्त्रियांच्या ऑब्जेक्टला हे म्हणजे त्यांच्या ऑब्जेक्टवरून पण त्यांच्यावर तो रेप केला जातो त्या प्रकारे. पण त्यांच्या ऑब्जेक्टचं म्हणजे इलामेंट्स घेऊन लागलं, ब्रा झालं किंवा असे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ते इलामेंट्स घेऊन मी काही नवीन काम केलं त्याच्यावर. आणि या संपूर्ण शोमध्ये मी जे इलामेंट्स यूज करतो आहे, म्हणजे बेसिकली माझे इलामेंट्स खूप कॉमन असतात आणि त्याचे लोक त्याच्यामध्ये जास्त अट्रॅक्ट होतात. म्हणजे बेसिकली मी क्रोज यूज केलं, भारताचा झेंडा यूज केलेला आहे,
बूल यूज केलेलं आहे. बूल ॲक्च्युअली मी 5-6 बेंडिंगमध्ये यूज केलेलं आहे. म्हणजे एक बूल तुम्ही दाखवला की त्यांनी तोंडामध्ये रोज पकडलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर एक हॉलिवूडची फिल्म पाहिली तर त्याच्यामध्ये तो नाही का तो तोंडामध्ये रोज घालून तिचे टॅप डान्स करतात. इट्स लाईक अ टॅप डान्स. म्हणजे त्याचं तो माजलेला आहे, त्याच्या अंगात आलेली आहे. म्हणजे ए बुल हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे द पॉवर, या सिटीच्या पॉवरचा. आणि क्रो ॲज अ मी कुठंतरी विद्रुत म्हणा किंवा ॲज अ पॉलिटिशियन म्हणून मी तो याच्यामध्ये यूज केला. एक प्रोज मी असे बी पेंटिंग केलं आहे की एक क्रो बसलेला आहे आणि समोर संपूर्ण चॅनलचे हे आहेत, व्हिज्युअल्स आहेत, माईक्स आहेत. तर एक क्षणिकच वाटतं की आपल्याला तो माणूसच बसलेला आहे, पण मी क्रो पेंट केला. म्हणजे आज आपण प्रत्येक चॅनलवर बघतो की नुसतं चॅनलवर काहीच बहसबाजी होत नाही, क्या 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 मच्छीमार होतो, आणि ती सेम पेंटिंग त्याच्यातून मला ते सांगायचं होतं. म्हणून मी तो एक थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये ठेवलेला. म्हणजे हॉर्स मी पहिल्यांदा यूज करतो ॲज अ पॉवर. म्हणजे तोच मी सब्जेक्ट मानला की लोक एकीकडे राहायचा प्रॉब्लेम जो आहे बॉम्बेचा, त्याच्यातून मी तो त्या स्पेकमधून दाखवतो आहे. तर एकीकडे तुम्ही आपण अशी बिल्डिंग बांधतो की तिची गरज नाही, आणि एकीकडे लोकांना राहण्याचे किती प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टीतून. ही इलामेंट्स इन्हान्स करतात माझ्या कामाला. म्हणजे क्रोज म्हणा, स्पायडरमॅन म्हणा, की ही इलामेंट्स हे व्हेरी कॉमन इलामेंट्स आहेत. पण त्याच्यातून जेव्हा तुम्ही आर्ट शोधायला लागतात तर त्याच्यातूनच ती गमिक होत तयार होतो. चित्रामधलं माझं लोडिंग जे आहे, म्हणजे त्याचं टेक्निकली ॲस्पेक्टवर जास्त लोक माझ्या चित्रापेक्षा बोलतात. कारण की चित्र बघितल्यानंतर स्टार्टला त्याचं जे एक लोडिंग असतं, त्याचा जे उठाव असतो किंवा ते टेक्चर असतं, त्याला ना लवकरच लोक भावूक होतात, हात लावतात, किंवा ते फील त्याचं येते त्या गोष्टीचं. आणि दुसरं म्हणजे मी जे पेंट करतो, म्हणजे समथिंग टॅक्सी, ॲटो, जे काही पेंट करतो ते असं वाटतं की त्या टेक्स्चरमधून बाहेर आलं, कारण की त्या स्टाईलमुळे वाटतं. पण बेसिकली माझं जो कंटेंट महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, माझा सब्जेक्ट जो आहे तो कंटेंट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. म्हणजे एखादं मी मांडतो आहे, म्हणजे निंबू मिरची आहे, खरं तर निंबू मिरची असं वाटते खरं लटकवलेली आहे त्याला पेंटमध्ये, पण त्याच्यामागे माझा नुसतं टेक्निकली हा पॉईंट नाही आहे. त्याच्यामध्ये मला काहीतरी सांगायचं असतं, म्हणजे भाष्य करायचं असतं, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि कंटेम्पररी वे, व्हिज्युअल वे हा वेगळा असतो, आणि टेक्निकली पॉईंट फक्त एवढंच मला लागेल असं म्हणेल मी की ते टेक्निक, माझं जे टेक्निक आहे ते कॉम्प्लिमेंट करतं माझ्या सब्जेक्टला, म्हणजे इन्हान्स करतं, कुठंतरी एक फॉरवर्डेशन जातं. मी एवढंच म्हणेल की टेक्निकल जर प्रश्न आला तर कुठंतरी या सिटीमध्ये मी 15-20 वर्ष राहतो, त्याच्यामुळे मी या सिटीवर काम करतो, पण टेक्निकली हा सब्जेक्ट आहे. मला असं वाटतं की माझ्या गावाकडून जास्त आला, जिथं मी माझं बालपण गमवलं, अकोला. म्हणजे बिंदास, म्हणजे बालपण काय असतं की विहिरीमध्ये कुद्या मारणं किंवा उन्हात पडणं किंवा तिथं जे वातावरण होतं अकोल्याचं. अकोला हा उष्णातिक सर्वात म्हणजे तापलेलं एक सेंटर आहे भारतामध्ये, विदर्भ म्हणता येईल आपल्याला. त्याच्यात हे अकोला एक छोटंसं गाव आहे, आणि उन्हात फिरणं, उन्हात क्रिकेट खेळणं, आणि तो रसनेस जो आहे की जेव्हा तो एक म्हणतो ना आपण एक फोर्स, ते कुठंतरी माझ्या कामामध्ये आलेलं आहे तिथून, तो जे बॅकग्राऊंड. त्याच्यामुळे तुम्ही माझं चित्र प्रत्येक बघताना एक व्हेरी फोर्सफुली असतं, किंवा टेक्निकल वाईज पण त्याला असं नाही का लोक 10 मिनटं विचारच करत राहतं की कसं केलं असेल. तर तो एक्सपेक्ट लोकांना जास्त आवडतो, पण कंटेंट वाईज पण ते चित्र खूप वेगळं बोलायला लागतं त्याच्यावर. नवीन काम जे मी घेऊन येतो आहे त्याचं नाव, त्याचं टायटल आहे इफोरिक. इफोरिक म्हणजे असं म्हणता येईल की हे जे काम आहे माझ्या 10-15 वर्षाच्या जुन्या कामापेक्षा खूपच वेगळे आहे. याच्यामध्ये आता माझ्या आजूबाजूला काय होतं आहे ते मी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ पेंटर,
ॲज अ विज्युअल आर्टिस्ट की माझ्या आजूबाजूला काय होतं, एकीकडे नोटबंदीचा काय फरक पडला, GST काय फरक पडला, हे सगळ्या गोष्टी मला कुठंतरी हलवतात. निर्भयामुळे तुमच्यासोबत काय झालेलं आहे, म्हणजे अशा काही गोष्टी होतात. आज 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो ही गोष्ट ऐकूनच मला खळबळ वाटते. पण ते एक चित्रकार म्हणून किंवा एक व्हिज्युअल पेंटर म्हणून ते तुमचं माध्यम काय आहे. माझं माध्यम आहे की ते पेंटिंग, आणि त्यातून मला भाष्य करायचं आहे त्या गोष्टीचं. आणि आणखी दुसरी एक महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲज अ पेंटर की माझ्या अवतली काय घडतं आहे, म्हणजे मी किती बघतो आहे किंवा मी वाचतो आहे त्याच्यापेक्षा माझ्या अवतली काय भळतं आहे की ती माझ्या चित्रामध्ये येतं. कारण मी ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, आणि ते नेहमी असंच होत राहील असं मला असं वाटतं. कारण की माझा सब्जेक्टच तो आहे आणि मी त्याच्यावर भाष्य करणं एखाद्या गोष्टीवर, मला असं वाटतं चूप बसण्यापेक्षा भाष्य करणं खूप महत्त्वाचं आहे.